महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। शंकरदादा, आपण या ठिकाणी तहसील आणि उप कार्यालयामध्ये आपण उपोषण करत आहेत, आपल्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की महादेव कोळी हे अनुसूचित जमातीमध्ये येतात, तर महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र इश्यू करण्यासाठी किंवा वितरित करण्यासाठी हे अधिकारी लोक आम्ही फाईल दाखल केल्यानंतरही लवकर देत नाहीत, आणि आम्हाला प्रमाणपत्र लवकर न मिळाल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खूप नुकसान होत आहे। त्यामुळं लवकरात लवकर आमचे आदिवासीचे म्हणजे महादेव कोळ्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। आपला एक प्रश्न आहे की नगर परिषदच्या हद्दीमध्ये जमीन आहे ती 1975 पासून राहतात आपण, नाही 1935 पासून आमचे पूर्वज आमच्या आजोबा पंजोबा नगरपालिकेचे अस्तित्वात येण्यापूर्वी त्या जमिनीमध्ये राहतात। ती जमीन नंतर नगरपालिकेने विकत घेतली, तेव्हापासून अनुसूचित जमातीचे लोक त्या जागेमध्ये राहतात, आणि त्या जागेमध्ये नगरपालिका आमच्याकडून आता भोगवटदार PTR देऊन मालमत्ता कर वसूल करते, आणि भोगवटदार PTR देते, पण भोगवटदार PTR दिल्यानंतर आम्हाला त्याच्यापासून शासनापासून जे मिळणार आहेत घरकुल योजना आणखीन काही योजना, ह्या योजनांचा लाभ मिळत नाही। त्या संदर्भामध्ये भोगवटदाराचे PTR मालकी हक्कात करून देणे, कारण शासनाचा असा जे आहे की ज्या ठिकाणी आदिवासीचे लोक आहेत की त्या ठिकाणी 11 वर्षे जर हे झाले तर 11 वर्षाच्या नंतर ती जमीन ती जागा आदिवासीच्या समाजाला नियमानुसार करून देणे असे शासनाचे GR आहेत। तर आम्ही तर 1935 पूर्वीपासून राहतो, तर आणखीनही आम्हाला आमच्या मालकी हक्कामध्ये नाही आहेत। हां, आपलं नाव आणि आपली मागण्या काय आहेत त्या संदर्भात आपण थोडं। माझं नाव गजानन गंगाधरी आहे। जसं की आता तुम्हाला बीड जिल्हा अध्यक्ष शंकरदादाने सांगितलं की आमच्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला सभागृह नाही आहे। आमचे जे जात पडताळण्यासाठी आम्ही जे कास्ट दाखल केलेले आहेत ते वर्षानुवर्ष झाले पेंडिंग आहेत, आमच्या हक्काचे आहेत त्या गोष्टी, त्यासुद्धा आम्हाला हक्काची गोष्टी भेटत नाही आहेत। परत मालकी हक्काचं PTR आमची, मला धरून आज ही आमची 5वी 6वी पिढी आहे, तेवढ्या दिवसापासून आमचे वडील इथं हमलवडीमध्ये राहतात, आम्ही परळीमधले रहिवासी आहेत, हमलवडीचे रहिवासी आहेत, तरीसुद्धा आम्हाला मालकी हक्काचा PTRचा लाभ घेता येत नाही। कुणाच्याला परत घरकुल असतील, कोणतं लोन असेल, काय असेल, आम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही, कारण आमच्या मालकी हक्कात जे PTR आहे ते आमच्या नावावर अजूनसुद्धा करून दिलेलं नाही आहे त्या लोकांना। 2 मिनिटात हां, तर आता हे आमचं जे उपोषण आहे चालू परळी तहसील कार्यालय ह्याच्यासमोर आमचे अमर उपोषण आहे, जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं अमर उपोषण थांबणार नाही, आम्ही माघार घेणार नाही। या ठिकाणी महादेव कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणामध्ये खूप लोक आणि त्यांच्या मागण्या आहेत की आम्हाला जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, आणि जे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये राहतात त्यांची मालकीचा PTR देण्यात यावा, अशा त्यांच्या महादेव कोळीची 1951 जीर्ण झालेले दस्तावेज असल्यामुळे त्यांची मागणी काढून टाकण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। तरी शासन स्तरावर यांच्या मागणीला दखल घेऊन योग्य तो प्रकारे सोडविण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावं। महाराष्ट्र TV लाईव्ह, अशोक जगदन, परळी वैजनाथ, जिल्हा बीड।